कोकणात आलेल्या आसमानी संकटामुळे कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत, होत्याचे नव्हते झाले असून गावेच्या गावी उद्ध्वस्त झालेले आहेत. अशा नागरिकांना आधार देण्यासाठी व मदत करण्यासाठी म्हणून शिवसेना शाखा क्रमांक 54 गोरेगाव पूर्व व शिवप्रेमी प्रदेशांच्या सर्व कार्यकर्त्यांनी आमदार विभाग प्रमुख सुनील प्रभू व नगरसेविका साधना माने यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण येथील दळवतने गाव व महाडमधील वडवली गाव तसेच चिपळूण बाजारपेठ येथे स्वतः जाऊन घरोघरी जाऊन संसार उपयोगी वस्तू, भांडी, कपडे, औषधं, अन्नधान्य, चटया तसेच चादरी यांचे वाटप केले. त्याचप्रमाणे जे अपंग व ज्येष्ठ नागरिक घराच्या बाहेर पडू शकत नाहीत त्यांना देखील घराघरात जाऊन सर्वतोपरी मदत करण्यात आली आहे. यापुढेही अशाच प्रकारची मदत मुंबईवरून पाठवण्याचे आश्वासन देऊन ग्रामस्थांना धीर देण्यात आलाय. या पूरग्रस्त मदतीसाठी आमदार विभाग प्रमुख सुनील प्रभू, साधना माने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. दरम्यान शिवसेनेचे शाखा प्रमुख अजित भोगले, शिवप्रेमी प्रतिष्ठानचे प्रसाद कदम, अनिल दळवी, युवा सेनेचे अमोल अपराध तसेच आदी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. काय करताय? काय करताय? काय दिवस राहता येईल.